हॅलो स्टुडंट, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आत्तापर्यंत आपण आयसोलेशन हा टॉपिक पाहतोय आणि त्यावरचा आपला फर्स्ट व्हिडिओ रिलीज झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळेल. तो पाहिला नाही पाहिला तरी असा काय प्रॉब्लेम नाही, तो पाहून हा पाहिला किंवा हा पाहून तो पाहिला तरी काही फरक नाही, कारण बोथ आर इंट्रोडक्टरी, सो दॅट वी कॅन सी वन ऑफ देम. दोन्ही कुठला एक पाहू शकता किंवा दोन्ही पाहिले तर बेटरच असतील. तर आपण सध्या आयसोलेशनबद्दल पाहणार आहोत. आता या चॅप्टरमध्ये नेमकं काय आहे, तुम्ही अगोदरच्या सांगितल्याप्रमाणे की या चॅप्टरमध्ये आपण नवीन कुठला लॉज अप्लिकेबल करणार नाही आहेत किंवा या चॅप्टरसाठी स्पेशल कुठला थेरम नाही आहे, असं कुठलंच जास्त नाही आहे. या चॅप्टरसाठी जे काही कन्सेप्ट आहे, जे थेरम आहे, जे बेसिक कन्सेप्ट आहेत, ऑल दीज आर कमिंग फ्रॉम द फोर चॅप्टर्स. वन इज द व्हेक्टर, अनदर इज द कॅनमॅटिकल इक्वेशन्स, नेक्स्ट इज द न्यूटन लॉज ऑफ मोशन, अँड लास्ट इज वर्क पाऊन एनर्जी. ह्या चार चॅप्टरमध्ये जे लॉज आहेत, नवीन रूल्स आहेत, हे सगळे आपण कंबाईनली जर स्टडी केली असेल तर हा चॅप्टर आपल्या समजायला थोडासा सोपा जातो. प्लसमध्ये याच्यामध्ये वेवचा काही पार्ट्स आहे, आपण तो व्यवस्थित प्रत्येक पॉईंट वाईज पाहणार आहोत. आता मीन्स म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय पाहणार आहोत, तर या लेक्चरमध्ये आपण आज ह्या 10 कन्सेप्ट पाहणार आहोत. या प्रत्येक कन्सेप्टला आपण डिटेलमध्ये जाणार नाही, त्याच्या डिटेलिंगमध्ये पाहणार नाहीत, पण आज जे पाहणार आहोत ते त्याच्या डिटेलिंगपेक्षा पण बेस्ट असणार आहे किंवा त्याच्यापेक्षा थोडं हाय लेवलचं. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी ज्यावेळेस ह्या प्रत्येक पॉईंट्स एकदा डिटेलमध्ये व्यवस्थित पाहताल, त्यावेळेस आपल्या ज्या महत्त्वाची इन्फॉर्मेशन लागणार आहे ती या व्हिडिओमध्ये मिळेल. आणि विशेष म्हणजे जर समजा एवढी डिटेलिंग जर आज एवढी पाहणार आहे, तेवढी जरी तुम्ही ह्या टॉपिक्सबद्दल तुम्ही पाहिली तर CET सारख्या काही स्टेट लेवलच्या ज्या एक्झाम्स असतील त्यामध्ये तुम्हाला प्रिपेअर करायला काहीच अवघड जाणार नाही. याला जास्त डिटेलिंगमध्ये गेलं तर नीट किंवा जे यांची आपण स्टडी होऊ शकते. जास्त डिटेलिंगमध्ये आजचा व्हिडिओ नाही, तर आज इंट्रोडक्टरी हा फर्स्ट स्टेज आहे. हा तुम्हाला समजणं फार महत्त्वाचं आहे, हा समजायला डिटेलिंग पुढे समजत आहे. आणि हा समजण्याची जी स्टेप आहे, समजून घेण्याची जी पद्धत आहे, ही जर तुमच्यामध्ये क्रिएट झाली तुमच्या माइंड स्टेटमध्ये, कारण ऑब्व्हियसली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फिजिक्स हा असा टॉपिक आहे की ज्या टॉपिकमध्ये तुमच्याकडे नॉलेज किती याच्यापेक्षा तुम्ही त्याच्यावर विचार किती करू शकता, त्याच्यावर थिंक किती करू शकता, त्याला अप्लाय किती करू शकता यावर डिपेंड आहे. म्हणून म्हणतो आहे की याच्यावर आपण जास्त विचारच करणार आहोत, जास्त की प्रत्येक कंडिशन्स असे बदलून असं असेल तर कसं असेल, या कंडिशनला कसं असेल, ह्या प्रत्येक कन्सेप्टबद्दल आपण इंट्रोडक्टरी पाहणार आहोत. हे जवळपास 10 टॉपिक्स आहेत आपल्याकडे आणि या 10 टॉपिक्स आपण डिटेलिंग पाहणार आहोत, म्हणजे थोडक्यात, जास्त डिटेलिंग नाही आहे आपण, हां ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा या 2 टॉपिकबद्दल बोलू, जवळपास सेम म्हणता येणार नाही पण एका कंटिन्युटीमध्ये आहेत, म्हणून आपण हे 2 पाहू. एक फर्स्ट इज अ डिस्प्लेसमेंट, अनदर इज द अँप्लिट्यूड. आता जर आपण पाहिलं, समजा आपण या ठिकाणी जनरली आपल्याकडे 2 प्रकारचे आपण मोशन घेत असतो. एक तर म्हणजे ज्यामध्ये एकमध्ये आपण असा एक पेंडुलम घेतो आणि तो ऑसोलेट व्हायला आहे या डायरेक्शनला, तर या ठिकाणी आपण डॉट 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 घ्यायला पाहिजे, ठीक आहे, ओबियसली लॅट अ टाईम. आणि आपलं असं मोशन आपण घेत असतो, याला जर आपण थोडं या ठिकाणी जरी पुट केलं तरी चालतं, ठीक आहे. हे असं मोशन घेतो, याला आपण एक्स्ट्रीम मेन पोझिशन म्हणतो, याला एक्स्ट्रीम म्हणतो आणि पण एक्स्ट्रीम पोझिशन आहे. दुसऱ्या प्रकारे आपण सिम्पल हार्मोनिक मोशन किंवा आयसोलेशन्समध्ये, आयसोलेशनचा एक प्रकार आहे सिम्पल हार्मोनिक मोशन, आपण सिम्पल हार्मोनिक मोशन पाहत असतो. आयसोलेशन डिटेलिंगमध्ये न जाता आपण सिम्पल हार्मोनिक मोशन SHM म्हणतो आपण त्याला. त्यामध्ये हा SHM दुसरा एक प्रकार आपण पाहत असतो. या ठिकाणी एक ब्लॉक आहे, ऑब्विसली हा कुठला फोर्स ॲक्ट व्हायला आहे, कसा व्हायला आपण ते डिटेलमध्ये नंतर पाहणार. सध्या हा ब्लॉक आहे, समजा की कुठल्या तरी एका फोर्समुळे तो काय करतो आहे विथ रिस्पेक्ट टू धिस पोझिशन, सपोज दिस इज द मेन पोझिशन, मेन पोझिशन एक्स्ट्रीम पोझिशन, हे पण एक्स्ट्रीम आहे आपल्याकडे. आणि आपण हा मेन पोझिशनपासून कुठे गेला, समजा एक्स्ट्रीम पोझिशनला जातो आहे, आणि एक्स्ट्रीम इकडे एक एक्स्ट्रीम आपण, तोच ब्लॉक आहे, सेम ब्लॉक आहे, हा ब्लॉक आहे. आता सध्या आपण ब्लॉकचे 3 कंडिशन्स आणि त्या ठिकाणी बॉबचे पण आयसोलेट व्हायला आहे, जे सिम्पल हार्मोनिक मोशन, त्याच्या पण 3 कंडिशन आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूत अँप्लिट्यूड म्हणजे काय. तर अँप्लिट्यूड म्हणजे काय लक्षात ठेवा, की मेन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशनमधले हे अंतर असेल टोटल डिस्टन्स, दॅट इज कॉल्ड ए, हे जे अँप्लिट्यूड. म्हणजे कुठल्याही आयसोलेशनसाठी इथं या ठिकाणी ही इथून इथपर्यंतचे डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, ॲम्प्लिट्यूड असेल. आपण लिनियर तो अँग्युलरमध्ये घेत असतो, आपण नंतर पोहोचतो डिटेलमध्ये. ही इथून इथपर्यंतचे डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, ॲम्प्लिट्यूड. तर या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला मीन ते एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंतचं जे अंतर असणार त्याला ॲम्प्लिट्यूड म्हणतो. मग हे पण अंतर तेवढंच असतं, इथून इथपर्यंतचं अंतर म्हणजे पण काय झाली, ॲम्प्लिट्यूडच झाली, म्हणजे हे ॲम्प्लिट्यूड. आता ॲम्प्लिट्यूडला आपण असंही म्हणू शकतो मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल ऑर ऑब्जेक्ट फ्रॉम मेन पोझिशन. मेन पोझिशनवर मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट किती होऊ शकतो, जसजस तो एक्स्ट्रीमपर्यंत जाऊ शकतो. मग एक्स्ट्रीमला गेल्यानंतर परत आयसोलेशन, म्हणजे आपल्याला माहिती आहे की एक्स्ट्रीमला गेल्यानंतर परत काय होतो, परत मेनला येतो. मेनला आल्यानंतर परत या एक्स्ट्रीमला जातो, या एक्स्ट्रीमला परत मेनला येतो. म्हणजे आपल्याला एक आयसोलेशन, एक सिम्पल हार्मोनिक मोशन माहिती असणं गरजेचं आहे. एक सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे पहा, इथून मेनपासून एक्स्ट्रीमला जातो, एक्स्ट्रीमपासून मेनला येतो, म्हणजे एक आयसोलेशन नाही. मेनला आल्यानंतर परत तो इकडच्या एक्स्ट्रीमला जातो, परत इकडे येतो, यालाच म्हणतो आपण वन आयसोलेशन. लक्षात आलं, वन आयसोलेशन म्हणजे मेन टू एक्स्ट्रीम, पॉझिटिव्ह ऑब्व्हियसली, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम टू अगेन मेन,
मेन टू निगेटिव्ह एक्स्ट्रीम, निगेटिव्ह एक्स्ट्रीम टू परत मेन, दॅट इज द वन आयसोलेशन. अँड देन हाऊ मच डिस्टन्स कवर्ड इन वन आयसोलेशन, तर आपण पाहू शकता इथून इथपर्यंत डिस्टन्स ए, इथून इथपर्यंत डिस्टन्स ए, इथून इथपर्यंत डिस्टन्स ए, आणि परत इथून इथपर्यंत डिस्टन्स ए, म्हणजे टोटल ॲम्प्लिट्यूड, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल किती असणार आहे वन आयसोलेशनमध्ये, जवळपास 4a हे टोटल डिस्टन्स असेल. कशामध्ये? इन वन आयसोलेशन. एका आयसोलेशनमध्ये किती? 4 amplitude एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असणार आहे. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, की जेव्हा तुमचं आपलं मोशन व्हायले, यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की या म्हणजे आता ठीक आहे आपण एक्स्ट्रीम मीन आणि ह्या दोन पोझिशनबद्दल आपण बोलू शकतो, पण समजा पार्टिकली तर मध्ये कुठं असेल तर एक प्रश्न आहे, मग मध्ये कुठं असेल तर त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते ॲम्प्लिट्यूड घेऊ शकत नाही आपण, मग त्यावेळेस आपण डिस्प्लेसमेंट हा शब्द वापरतो लक्षात. आणि यामध्ये डिस्प्लेसमेंट तर आपल्याला माहिती आहे, एका सोल्युशनमध्ये डिस्प्लेसमेंट किती असणार? ऑब्विसली 0, कारण एका सोल्युशनमध्ये तो मीन टू एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीम टू मीन, मीन टू एक्स्ट्रीम आणि एक्स्ट्रीम टू मीन, म्हणजे इनिशियल पोझिशन काय होती? मीन होती. फायनल पोझिशन पण काय होती? मीन होती. आणि इनिशियल फायनल पोझिशनमधलं डिस्टन्स डिस्प्लेसमेंट जर आपण कॅल्क्युलेट केलं इट विल बी 0, कारण दोन्ही काय असणार? एक. आपण डिस्प्लेसमेंट आपण पाहिलेलं आहे, ठीक आहे. तर आता लक्षात आलं, आता आयसोलेशन आपलं मीन पोझिशनपासून स्टार्ट होतं का? कधी कधी असं येऊ शकतं आयसोलेशन विल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन ऑल्सो, इट मे बी अ निगेटिव्ह एक्स्ट्रीम, इट मे बी अ पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, दोन्ही पैकी कुठे स्टार्ट होऊ शकतं? मग आपण जर या ठिकाणी पाहत असाल, समजा इथून स्टार्ट झालं, त्याचा आता काय? एक्स्ट्रीम टू मीन, मीन टू एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीम टू मीन, मीन टू अगेन एक्स्ट्रीम, दॅट इज वन आयसोलेशन. एकदा हा पूर्ण पाथ आहे दोन वेळेस ट्रॅव्हल व्हायला पाहिजे, अँड दॅट वी कॅन कॉल इट ॲज अ आयसोलेशन, वन सिंगल आयसोलेशन. लक्षात, तर या गोष्टी आपण पाहतोय. तर आपल्याकडे ॲम्प्लिट्यूड कम्प्लिटली तुम्हाला समजले, आता डिस्प्लेसमेंटबद्दल पाहू. तर या मेन पोझिशनपासूनचं ज्याचं जे काही अंतर असणार आहे, आता आपलं जे काही मोशन आहे इट स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम ऑर मीन, तो कुठूनही स्टार्ट हो, आपलं आयसोलेशन कुठूनही स्टार्ट झालं असेल, मीनपासून स्टार्ट झालं असेल किंवा एक्स्ट्रीमपासून स्टार्ट झालं असेल, तरी पण आपण डिस्प्लेसमेंट मात्र फ्रॉम मीन पोझिशनच घेत असतो, हे लक्षात ठेवा. कारण ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व करतो त्यावेळेस आपल्याला कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होतात की आपण डिस्प्लेसमेंट घ्यायचं कुठून, लक्षात. ते कधी कधी इथून डिस्प्लेसमेंट देतात आणि ॲम्प्लिट्यूड देतात, म्हणजे आपल्याला इथून इथपर्यंत डिस्प्लेसमेंट आपल्याला घ्यावं लागतं, ते महत्त्वाचं आहे. तर डिस्प्लेसमेंट तुम्हाला लक्षात आलं असेल, डिस्प्लेसमेंट ऑफ इथं असेल, समजा आता या ठिकाणी असेल तर हे डिस्प्लेसमेंट, इथून इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट, याला एक्स टू म्हणत आपण, ठीक आहे. समजा इथं असेल या ठिकाणी, तर इकडून इकडचं डिस्प्लेस X3 मानलं समजा आपण, ऑब्विसली निगेटिव्ह असणार आहे, कारण मेन पोझिशनच्या राईट साईडला आपण पॉझिटिव्ह घेतो, लेफ्ट साईडला निगेटिव्ह. म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? ॲक्च्युअल डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम मेन पोझिशन, मेन पोझिशनपासून ॲक्च्युअल पार्टिकल कुठे गेला आहे. आता ऑब्विसली जसा मेनपासून तो एक्स्ट्रीमकडे जात असतं, तसं त्याचं डिस्प्लेसमेंट काय जातं? वाढत वाढत जातं. आणि एक्स्ट्रीमपासून मेनकडे येतं तसं डिस्प्लेसमेंट त्याचं कमी कमी होतं. जेव्हा मेनला येतो तेव्हा पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट 0, म्हणजे या ठिकाणी तुमची एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे? 0. आणि या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे? इक्वल टू ॲम्प्लिट्यूड, म्हणजे कम्प्लिटली ॲम्प्लिट्यूड एवढी त्याची व्हॅल्यू असेल, ठीक आहे. तुम्हाला या गोष्टी लक्षात आल्या असतील की नेमकं काय चालू आहे आपल्या या ठिकाणी, समजलं. यामध्ये आपण पाहू शकतो यामध्ये की हे आपण क्लिअर झालं एवढं की आपल्याकडे ॲम्प्लिट्यूड आणि डिस्प्लेसमेंट या गोष्टी तुम्हाला कळल्या असेल. आता डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन असतं, आपण ते इक्वेशन नंतर डिटेलमध्ये पाहणार, त्याच्याबद्दल डिटेलमध्ये व्हिडिओ पण आपण बनवतो, नेक्स्ट व्हिडिओ त्याचाच असणार आहे डिस्प्लेसमेंटचा, ठीक आहे. तर आपण याला इथं थोडं थांबूत, नेक्स्ट पॉईंट घेतो आपण यामध्ये. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की आपण या ठिकाणी की मी मेन पोझिशनला म्हणजे काय, आपल्याकडे मेन पोझिशन आहे एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह, निगेटिव्ह एक्स्ट्रीम, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. तर आपल्याला लक्षात आली तर एक्स इज इक्वल टू काय असतं? 0. इकडे एक्स इज इक्वल टू ए आणि इकडे एक्स इज इक्वल टू ओबियसली एच घेऊत आपण पॉझिटिव्ह किंवा मायनस सी घेऊत आपण, ठीक आहे. हे आपल्याला एवढ्या व्हॅल्यू लक्षात आलं. आता नेक्स्ट गोष्ट आहे फोर्स. आता नेमकं फोर्स म्हणजे काय असतं? या ठिकाणचा जो फोर्स असतो दॅट फोर्स इज कॉल्ड रिस्टोरिंग फोर्स, रिस्टोरिंग फोर्स. या ठिकाणचा जो फोर्स असतो तो काय असतो? रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय? जर पार्टिकल या दिशेने इकडे मूव्हत असेल, याचं बेस्ट एक्झाम्पल इथं आपण पाहू. समजा झोका तुमचा इकडे जात असेल तर तिथं गेल्यानंतर याला इकडं परत बॅक टू ओरिजिनल पोझिशन, बॅक टू द मेन पॉईंट घेऊन येणारा जो फोर्स असतो दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज अ रिस्टोरिंग फोर्स. आणि या ठिकाणचा जो फोर्स असतो रिस्टोरिंग फोर्स, एक वाक्य लक्षात ठेवा, दॅट रिस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन. मग पार्टिकलचं मोशन कसं आहे असतो? समजा पार्टिकल इकडे गेला तर रिस्टोरिंग फोर्स कुठं असणार? मेनकडे. पार्टिकल इकडे येतो आहे तेव्हा आपण रिस्टोरिंग फोर्स कोणकडे असतो? टुवर्ड्स मेन पोझिशन. पार्टिकल इकडे गेला टुवर्ड्स मेन पोझिशन, इकडे येतो आहे तरी टुवर्ड्स मेन पोझिशन, म्हणजे कुठलीही कंडिशन असो हिअर रिस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज टुवर्ड द मेन पोझिशन, याची एक डायरेक्शन तर कम्प्लीट झाली. आता नेमकी याची व्हॅल्यू कशी असते? दॅट एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट.
नाही नेमकं काय असतं. हा रिस्टोरिंग फोर्स तुमच्या डिस्प्लेसमेंटवर डिपेंड आहे. तुम्ही जत्रेमध्ये पाहिला असेल कधी लहानपणी किंवा आताही तुम्ही पाहू शकता जत्रेमध्ये की छोटासा एक बॉल असतो, त्याला एक रबर बांधलेला रबर बँड टाईप रबर असतं आणि तुम्ही त्याला असं हातानं असं पुल करत असता किंवा समजा त्याला तुम्ही काय केलं थोडं डिस्प्लेस केलं आणि रिलीज केलं, तो असा थोडा वर येऊन तुमच्या हाताला लागेल. समजा जास्त डिस्प्लेस केलं आणि सोडलं तर काय होईल, तो जास्त येऊन लागेल. याचा अर्थ एक लक्षात आला की जेव्हा तुमचं डिस्प्लेसमेंट कमी होतं तेव्हा तो कमी लागतो, जेव्हा डिस्प्लेसमेंट जास्त होतो तेव्हा जास्त लागतो. याचा अर्थ फोर्स तेव्हा जास्त आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट जास्त फोर्स जास्त म्हणजे तुमचा जो काही हा फोर्स आहे डिस्प्लेसमेंट डिपेंडंट फोर्स आहे. असोलेशनमध्ये आपण जो फोर्स पाहतो तो फोर्स कसा आहे डिस्प्लेसमेंट डिपेंडंट आहे. आणि डिस्प्लेसमेंट डिपेंडंट फोर्स कसा, जेवढं जास्त डिस्प्लेसमेंट तेवढा रिस्टोरिंग फोर्स जास्त, जेवढं कमी डिस्प्लेसमेंट तेवढा रिस्टोरिंग फोर्स कमी. आणि यालाच मग आपण याला डायरेक्टली इक्वल करते वेळेस आपण काय घेणार मायनस के एक्स. आता हे मायनस साईन काय दाखवतं, हे मायनस साईन दाखवतं आपल्याला की डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनला होत असेल, ऑबियसली डिस्प्लेसमेंट मीन फ्यूजनपासून या डायरेक्शनला घेतो तर फोर्स तुमचा अपोजिट डायरेक्शन असणार, म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि फोर्स आर इन अपोजिट डायरेक्शन. या दोन गोष्टी मात्र आपला हे इक्वेशन सांगत असतं आणि एकदम सिम्पल इक्वेशन आहे, असं जास्त काही अवघड नाही. आता त्याचप्रकारे हे लक्षात आलं तुम्हाला रिस्टोरिंग फोर्स, आता जी कन्सेप्ट तुम्ही फोर्ससाठी लागू केली तीच ॲक्सिलेशनसाठी. आता पहिली गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणचं डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट आहे का, हा पहिला प्रश्न राहू शकतं, शक्य नाही आहे. कारण का की मेन पोझिशनपासूनचं अंतर आहे, जर पार्टिकल तुमचा या पॉईंटपासून इथे प्लस इथे आज जर मूव्ह होत असेल तर काय होत जाईल, त्याचं डिस्प्लेसमेंट बदलत चाललं आहे. आणि जर त्याचं डिस्प्लेसमेंट बदलत असेल, जर डिस्प्लेसमेंट बदलत असेल तर फोर्स पण बदलणार आहे, बिकॉज दॅट फोर्स इज डिपेंड अपॉन द डिस्प्लेसमेंट. सो वी कॅन कॉल इट ॲज अ फोर्स इज व्हेरिएबल, म्हणजे या ठिकाणचा फोर्स कसा असणार आहे, हा रिस्टोरिंग फोर्स कसा आहे व्हेरिएबल आहे. हे लक्षात घ्या, फोर्स कसा आहे आपला व्हेरिएबल आहे, म्हणजे हा प्रत्येक पॉईंटवर वेगळा फोर्स ॲक्ट असणार आहे, प्रत्येक पॉईंटला फोर्स वेगळा असेल, ठीक आहे. त्याचप्रकारे आता जेव्हा आपण ॲक्सिलेशनबद्दल बोलू, हे दोन तीन पॉईंट आपले संपले तर ॲक्सिलेशनबद्दल पाहू. तर ॲक्सिलेशनबद्दल जेव्हा तुम्ही पाहता तर ऑब्विसली ॲक्सिलेशन जे असणार आहे तर ॲक्सिलेशनची डायरेक्शन कशी असणार, जी डायरेक्शन फोर्सची असणार आहे तीच ॲक्सिलेशनची असणार आहे. मग त्यामुळं आपल्याकडे ॲक्सिलेशन पण कसं असणार, ऑलवेज टुवर्ड द मेन पोझिशन, म्हणजे तुमचा पार्टिकल कुठे असो, कुठल्या मेनकडून एक्स्ट्रीमकडे मूव्ह होत असो, एक्स्ट्रीमकडून मेनकडे मूव्ह होत असो, कुठेही मूव्ह होत असो, दॅट फोर्स इज ऑलवेज डायरेक्ट, दॅट ॲक्सिलेशन इज ऑलवेज डायरेक्टेड इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. आणि आपला माहिती आहे फोर्स डायरेक्ट टुवर्ड द मेन पोझिशन असो कुठल्याही कंडिशनला, त्याचमुळं आपला ॲक्सिलेशन पण कसं असणार, ऑलवेज डायरेक्टेड टू मेन पोझिशन, म्हणजे आपला ॲक्सिलेशन पण काय असणार, ऑलवेज डायरेक्टेड टू मेन पोझिशन. आता दुसरी गोष्ट आहे याची व्हॅल्यू काय असते, तर याची व्हॅल्यू आपण जर जनरली पाहिलं त्याची व्हॅल्यू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आपण घेत असतो. याला कशी आली व्हॅल्यू आपण डिटेलमध्ये नंतर पाहणार असतो, सध्या एवढं लक्षात ठेवा की एज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स ही व्हॅल्यू घेत असतो. म्हणजे आपल्याला एक लक्षात आलं की ॲक्सिलेशन या डायरेक्शनमधून या डायरेक्शनला आहे, तर आपल्याला एक मात्र गोष्ट म्हणजे ॲक्सिलेशनची डायरेक्शन या ठिकाणी लिहितो, ॲक्सिलेशन डायरेक्शन पहिले तर या डायरेक्शनला ॲक्सिलेशन. मग आपल्या लक्षात आलं की ॲक्सिलेशन या डायरेक्शनला येतो, या डायरेक्शनला पा, ए फॉर ॲम्प्लिट्यूड म्हटले आपण आणि स्मॉल ए फॉर ॲम्प्लिट्यूड आहे, ॲक्सिलेशन आहे आणि कॅपिटल ए फॉर ॲम्प्लिट्यूड आहे, लक्षात राहू त्या गोष्टी. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली, ठीक आहे. आता याचा प्रश्न असा आहे की तुमचा फोर्स झिरो केव्हा असेल, पा, जेव्हा डिस्प्लेसमेंट झिरो तेव्हा फोर्स झिरो, आणि फोर्स झिरो म्हणजे ॲक्सिलेशन झिरो, म्हणजे या ठिकाणी ॲक्सिलेशन काय असणार तुमचं, ए इक्वल टू झिरो असेल. आणि मॅक्झिमम ॲक्सिलेशन या ठिकाणी असेल, ॲक्सिलेशन ए इक्वल टू काय असणार आहे ॲक्सिलेशनचं, कनेक्स इज इक्वल टू आपलं हा फॉर्म्युला आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू काय आपल्या या ठिकाणी ए असणार आहे, म्हणजे तुमच्याकडे हे आलं, म्हणजे तुम्हाला काय कळलं. आणि या ठिकाणी ॲक्सिलेशन काय असणार तुमचं आपल्याकडे, ॲक्सिलेशन इज इक्वल टू झिरो, ॲक्सिलेशन ए इक्वल टू झिरो, म्हणजे एक गोष्ट लक्षात, सॉरी ॲक्सिलेशन मॅक्झिमम असेल या ठिकाणी, ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर कॅपिटल ए, दॅट इज ॲम्प्लिट्यूड, म्हणजे ॲक्सिलेशन झिरो कुठं असतं, मेन पोझिशनला, मेन पोझिशनला फोर्स पण काय असतो झिरो असतो, ॲक्सिलेशन पण झिरो असतं. ऑब्विसली या ठिकाणचा फोर्स जर तुम्ही काढला, एक्सटेमचा फोर्स काय असणार, एफ इज इक्वल टू आपल्याकडे एफ इज इक्वल टू काय असणार आहे, मायनस के ए, ऑब्विसली या ठिकाणी तुम्ही घ्या एफ इज इक्वल टू काय, मायनस के ए हा फोर्स. ह्या तीन क्वांटिटी आपल्याला लक्षात आले की नेमकं काय असतं. आता आपल्या दुसरी गोष्ट आपल्याला काढायची व्हेलॉसिटी, आपल्याला काय करायची नेक्स्ट क्वांटिटी काय आपल्याकडे व्हेलॉसिटी, आपण त्याला व्हेलॉसिटीला या ठिकाणी लिहूया. तर रिस्टोरिंग फोर्सला आपण व्हेलॉसिटीबद्दल पाहू. आता तुम्ही ज्यावेळेस झोका खेळलेला असेल किंवा कुठे पाहता, जेव्हा तुम्ही या डायरेक्शनला जाता इथं थांबल्यासारखं होतं, इथं थांबतो ऑब्विसली, आणि परत इथे येतात तेव्हा इथं मॅक्झिमम व्हेलॉसिटी असते. तुम्ही जेव्हा झोका खेळता त्यावेळेस पाहता, झोका जर आपण सोडला असेल तर इथून असा वर जातो, हे थोडं थांबल्यासारखा वाटतो, स्पीड कमी होत जाते,
परत स्पीड कमी होऊन काय होते, झिरो होते ग्रॅव्हिटीमुळे, आणि परत तो खाली येतो परत त्याची स्पीड वाढते. इथं बॉटमला स्पीड मॅक्झिमम असते, पण ते मोमेंटम असल्यामुळे तो परत या डायरेक्शनला इकडे जातो, इकडे जातो परत स्पीड कमी होते. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली आपला, या ठिकाणी स्पीड म्हणजेच व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते, या ठिकाणी व्हेलॉसिटी मिनिमम असते. या ठिकाणी मिनिमम, मिनिमम म्हणजे आपण त्या ठिकाणी तो थांबल्यासारखा वाटतो, म्हणजे झिरो. म्हणजे या दोन्ही पॉईंटला व्हेलॉसिटी जर आपण या ठिकाणी घेतली, एक्सटी मायनस घेतली आपण, या ठिकाणची व्हेलॉसिटी घेतली, व्हेलॉसिटी काय असणार, झिरो. या ठिकाणची पण व्हेलॉसिटी झिरो, आणि या ठिकाणी मात्र व्हेलॉसिटी काय असणार, मॅक्झिमम. आणि झिरो म्हणजेच काय असणार आहे, मिनिमम. ही पण काय असेल, मिनिमम. आणि या ठिकाणी मॅक्झिमम व्हेलॉसिटी म्हणजे आपण किती घेणार, या ठिकाणी प्लस ऑर मायनस ओमेगा ओमेगा ए. लक्षात, ठीक आहे, ओमेगा ए. आणि त्याचा फॉर्म्युला असतो, त्याचा जनरल फॉर्म्युला, व्ही जनरल फॉर्म्युला कुठल्याही पॉईंटसाठी काढण्यासाठी, प्लस ऑर मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. लक्षात, हा जनरल फॉर्म्युला तुम्ही इथे अप्लाय करू शकता. पा, जर तुम्ही हा जनरल फॉर्म्युला या एक्स्ट्रीमसाठी वापरला तर आपल्याला माहिती आहे एक्स्ट्रीमला काय असतं, एक्स इक्वल टू ए असतं. मग एक्स इक्वल टू जर एट, सॉरी, या ठिकाणी ए फॉर ॅम्प्लिट्यूड आपण घेतो, या ठिकाणी एक्स इज इक्वल टू ए ठेवलं, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर काय, झिरो. म्हणून एक्स्ट्रीमला काय असणार आपली व्हेलॉसिटी, मिनिमम म्हणजे झिरो येते. या एक्स्ट्रीमचा विचार केला, हाच जनरल फॉर्म्युला वापरू शकता, ओमेगा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. एक्स या ठिकाणी एक्स्ट्रीमचा विचार केला तर काय असणार व्हॅल्यू, एस एक्सची व्हॅल्यू काय, ए ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर झिरो, म्हणजे आपली व्हेलॉसिटी झिरो. आणि तुम्ही या कंडिशनसाठी, मीन पोझिशनसाठी हा फॉर्म्युला वापरला तर प्लस ऑर मायनस ओमेगा, या ठिकाणी एक्स काय आहे मीन पोझिशनला झिरो, म्हणजे ओ एचा स्क्वेअर, ठिकाणी कॅपिटल ए, एचा स्क्वेअर घेतला तर ए ओमेगा, म्हणजे हे इक्वेशन, म्हणजे हे तुमचं जनरल इक्वेशन. म्हणून एक, दोन आणि तीन, हे तिन्ही इक्वेशन आपल्याला इझिली फाइंड आउट करता येतात, म्हणजे आपल्यासाठी फार महत्त्वाचं जनरल इक्वेशन. ठीक आहे, ही झाली व्हेलॉसिटी. आता नेक्स्ट आपल्याकडे व्हेलॉसिटी, नंतर आपल्याकडे नेक्स्ट एक कायनेटिक एनर्जी हा कन्सेप्ट. आता कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, ऑब्विसली आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, कायनेटिक एनर्जी आपण या ठिकाणी केलं दाखवली, जी कुल काय असतं, हाफ एम व्ही स्क्वेअर. जनरली तुम्हाला लक्षात आला असेल या ठिकाणी व्हेलॉसिटी झिरो, या ठिकाणी झिरो, म्हणजे इथली कायनेटिक एनर्जी काय असणार, मिनिमम, म्हणजेच काय असेल, झिरो. या ठिकाणची पण कायनेटिक एनर्जी काय असणार, मिनिमम, म्हणजेच काय असणार, झिरो. आणि या ठिकाणची मात्र कायनेटिक एनर्जी काय असणार, कायनेटिक एनर्जी मीन पोझिशनला काय असणार आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर. व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू काय असणार आहे, ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. ही तुमची कायनेटिक एनर्जी असेल. ओके, म्हणजे आपला कायनेटिक एनर्जी पण कळली, कारण मॅक्झिमम कुठं असणार, ज्या ठिकाणी व्हेलॉसिटी मॅक्झिमम त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम, आपल्या ह्या कन्सेप्ट कळल्या. आता नेक्स्ट आपला कन्सेप्ट आहे की आपण व्हेलॉसिटीला थोडं क्लीन करू त्या ठिकाणी. आता नेक्स्ट आपल्याकडे कन्सेप्ट आहे पोटेन्शियल एनर्जी. आपल्याकडे नेक्स्ट कन्सेप्ट काय, पोटेन्शियल एनर्जी. आणि ॲज वी नो दॅट पोटेन्शियल एनर्जी इज द फंक्शन ऑफ पोझिशन ऑर हाईट म्हणतो आपण, पोझिशन म्हणतो. तर या पोझिशनची पोटेन्शियल जी काय असते, या ठिकाणची पोटेन्शियल जी आपण यू न दाखवली, या ठिकाणी यू वापरलेला आहे, यू इज इक्वल टू झिरो असेल तर या ठिकाणी काय असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी ही मिनिमम असेल, लक्षात ठेवा, मिनिमम. या ठिकाणी पोटेन्शियल जी यू काय असणार आहे आपल्याकडे, मॅक्झिमम. आणि या ठिकाणी पण पोटेन्शियल जी काय असणार आहे, मॅक्झिमम. आता मॅक्झिमम म्हणजे किती असणार आहे, लक्षात ठेवा. पहा, जेव्हा कायनेटिक एनर्जी इथं मीनला पोटेन्शियल एनर्जी मिनिमम होती, कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम होती, आणि एक्स्ट्रीमला कायनेटिक एनर्जी झिरो व्हायली, पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम व्हायली. याचा अर्थ जेवढी कायनेटिक एनर्जी तेवढीच एनर्जी कशामध्ये कन्वर्ट व्हायली, पोटेन्शियल एनर्जीमध्ये कन्वर्ट व्हायली. म्हणजे इथली आपण कायनेटिक पोटेन्शियल एनर्जी हा एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर इक्वल टू, म्हणजे इथं पण हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, ही मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे एक गोष्ट आपल्याला लक्षात आली की पहा, मीन पोझिशनला काय असतं, मीन पोझिशनला व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते, एक्स्ट्रीमला झिरो असते कायनेटिक एनर्जी. पण त्याचप्रकारे मीन पोझिशनला मॅक्झिमम असते कायनेटिक एनर्जी, म्हणजे हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, आणि एक्स्ट्रीमला काय असते, कायनेटिक एनर्जी झिरो असते. पण पोटेन्शियल एनर्जी मीनला झिरो असते, कारण मीनला डिस्प्लेसमेंट आपलं झिरो असतं, त्यामुळे आपण झिरो घेतो. आणि एक्स्ट्रीमला कशी असते, मॅक्झिमम असते. त्याचा फॉर्म्युला आहे जनरल फॉर्म्युला, जसं आपण पाहिला तर यूचा जनरल फॉर्म्युला आहे, जनरल काय असतं, हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, हा जनरल फॉर्म्युला आहे. आणि मीन पोझिशनला असल्यामुळे तुम्ही तो झिरो होतो, त्यामुळे तुम्ही काय करता, झिरो घेता. हे लक्षात आलं असेल तुम्हाला आता ही गोष्ट. आणि ठीक आहे, आता तुम्हाला क्लिअर झाला की आता आपल्याकडे पोटेन्शियलची पण कन्सेप्ट क्लिअर झालेली. आता नेक्स्ट आपल्याकडे टोटल एनर्जी. तर ऑब्विसली टोटल एनर्जी दोघांची बेरीज करत असतो, आणि ऑब्विसली तर सिम्पली जर पाहिलं तर तुम्ही एक्स्ट्रीम पोझिशनची टोटल एनर्जी ॲडिशन केली, मीन पोझिशनची टोटल एनर्जी काढली, आणि एक्स्ट्रीम पोझिशन टोटल एनर्जी काढली. तुम्हाला अशी लक्षात येईल या ठिकाणी पाहतो आपण टोटल एनर्जी आपण ईनं दाखवलेली, ई इक्वल टू काय असतं, कायनेटिक एनर्जी के प्लस पोटेन्शियल एनर्जी यू. तुम्ही मीन पोझिशनचा विचार करा, मीन पोझिशनला दोघांची बेरीज काय असते, कायनेटिक एनर्जी आहे किती आहे, हाफ एम ओमेगा स्क्वेअर
ए स्क्वेअर प्लस मिन पोझिशनला पोटेन्शियल जे काय झिरो म्हणजे ती काय असते एवढीच येणार आहे, आपण झिरो काय काउंट करणार नाहीत, म्हणजे मिन पोझिशनला टोटल एनर्जी म्हणजेच काय असणार आहे कायनेटिक एनर्जी. त्याचप्रकारे तुम्ही जर याचा विचार केला एक्स्ट्रीमचा विचार केला तर एक्स्ट्रीमला कायनेटिक एनर्जी झिरो आहे म्हणजे टोटल एनर्जी म्हणजेच काय असणार आहे पोटेन्शियल जे असणार आहे. आणि मिड पोझिशनला काय असतं ते आपण डिटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या प्रत्येक पॉईंटसाठी. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपल्याकडे टाइम पिरियड कन्सेप्ट. आता ही टाइम पिरियड कन्सेप्ट फार महत्त्वाची आहे कळण्यासाठी, कारण आपण कुठले फॅक्टर पाहत असतो त्यावेळेस आपल्याकडे टाइम पिरियड हा फार महत्त्वाचा आहे. तर आपण पाहू त्यामध्ये की नेमका टाइम पिरियड काय असतं. तर आपण या ठिकाणी पाहतो, समजा आपल्याकडे एक हे आहे, तर टाइम पिरियड म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. व्हॉट इज द टाइम पिरियड? टाइम पिरियड इज द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन आयसोलेशन. म्हणजे आपलं टाइम पिरियडचे डेफिनेशन ज्यावेळेस आपण करणार आहोत त्यावेळेस आपण टाइम पिरियड म्हणजे काय द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट टू वन आयसोलेशन. आणि आपल्याला माहिती आहे की समजा पार्टिकल ह्या एक्स्ट्रीम निगेटिव्ह मीन आणि एक्स्ट्रीम आहे, ह्या एक्स्ट्रीमपासून स्टार्ट झाला इथून वन टू थ्री फोर म्हणजे फोर ए एवढं डिस्प्लेसमेंट ट्रॅव्हल जर केलं तर त्याला टाइम पिरियड म्हणत असतो. आणि एक्स्ट्रीमपासून दुसऱ्या एक्स्ट्रीमला जाऊन परत एक्स्ट्रीमला येणं हे वन आयसोलेशन झालं. आणि वन आयसोलेशनसाठी लागणारा टाइम म्हणजेच काय म्हणतो टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन आयसोलेशन. कसं होतं कधी कधी आपला कन्फ्यूज होतं, आपल्या वाटतं इथून इथपर्यंत गेला म्हणजे याचा टाइम पिरियड घेतो, आपण तसं करत नाही. किंवा कधी कधी वाटतं मीनपासून एक्स्ट्रीमला गेला एक्स्ट्रीमपासून परत मीनला आला म्हणजे तेवढ्या टाइमला टाइम पिरियड म्हणत नाही आपण. टाइम पिरियड केव्हा म्हणतो पा, दोन कंडिशन आपल्याकडे टाइम पिरियडसाठी, एक्स्ट्रीम मीन, एक्स्ट्रीम मीन परत एक्स्ट्रीमला येत असेल म्हणजे इथून जाऊन परत एक्स्ट्रीमला येत असेल तर आपण त्याला काय म्हणू शकतो तेवढ्यासाठी लागणारा वेळ असेल दॅट इज अ टाइम पिरियड. किंवा मीनपासून एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीम मीन, मीन परत एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीमपासून परत मीन तेव्हाचा टाइम पिरियड असेल. त्या जेवढ्या इव्हेंटसाठी ही इथून इथपर्यंत इथून इथं इथून इथून परत इथं येण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढ्याला काय म्हणतो आपण टाइम पिरियड म्हणतो. आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा आपला पार्टिकल वन आयसोलेशन कम्प्लीट करतो तेव्हा तो मीन पोझिशनमधून दोन वेळेस पास होत असतो आणि ह्या एक्स्ट्रीममधून एक वेळेस, या एक्स्ट्रीममधून एक वेळेस, म्हणजे दोन्ही एक्स्ट्रीममध्ये मिळून दोन वेळेस, म्हणजे मीन पोझिशनला दोन वेळेस, एक्स्ट्रीम पोझिशनला दोन वेळेस असं आपलं आयसोलेशन असतं. आणि त्यासाठी लागणारा टाइम म्हणजे आपण टाइम पिरियड मानतो. आणि जनरली जर पाहिला तर हा टोटल टाइम टी असतो. मला एक गोष्ट लक्षात आली असेल की एकासाठी किती लागणार, टी बाय फोर ऑब्विसली, कारण टोटल किती फोर एसाठी टाइम पिरियड किती लागतो तुम्हाला टी लागतो, तर एकासाठी काय लागतो टी बाय फोर. पण ह्यामधल्यासाठी किती लागतो ह्यामधल्या पॉईंटसाठी आपण ते नेक्स्टमध्ये पाहू. फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे कारण तो टाइम पिरियड बदलतो. कारण या ठिकाणी आपल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्यामध्ये आपलं डिस्प्लेसमेंट व्हेरिएबल आहे म्हणून फोर्स व्हेरिएबल आहे, फोर्स व्हेरिएबल म्हणून ॲक्सिलेशन व्हेरिएबल आहे, ॲक्सिलेशन व्हेरिएबल असेल तर काय काय लॉजिक्स घडतं हे या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये पाहणार. लास्ट आहे आपल्याकडे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आता जे आयसोलेशन होणार आहे आपल्याला माहिती टी इक्वल टू काय असतं टू पाय बाय ओमेगा. या ठिकाणी जनरली आपण टू पाय कॉन्स्टंट म्हणून आपण ओमेगा येत असतो. या ठिकाणी ओमेगा म्हणजे आपण जनरली अँग्युलर व्हेलॉसिटी मानलेले, अँग्युलर व्हेलॉसिटी मानलेले. तर या चॅप्टरमध्ये आपण अँग्युलर व्हेलॉसिटी जे आपण याला डिटेलमध्ये पाहणार आहोत की अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणते आपण एक कॉन्स्टंट घेऊन आपण करत असतो, पण तरी पण आपण जरी याला अँग्युलर फ्रिक्वेन्सी जरी या चॅप्टरमध्ये म्हणत असलो तरी याचा वापर मात्र अशाच प्रकारे करणार आहोत. टी इक्वल टू पाय बाय ओमेगाचा आपण या ठिकाणी घेणार आहोत ह्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये. तुम्हाला या चॅप्टरसाठी लागणाऱ्या गोष्टी जर तुम्हाला या प्रत्येक गोष्टी तुम्हाला जर आता जेवढं सांगितलं एवढं जर तुम्ही व्यवस्थित केलात तुम्हाला ऑब्विसली ही कन्सेप्ट अंडरस्टँड होईल. आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारे या चॅप्टरच्या सुरुवात करायला काही ना अडचण कधीही येणार नाही. पण हा चॅप्टर जर तुम्ही एवढ्या कन्सेप्ट जर क्लिअरन्स केलात तर तुम्हाला नीट जे सारख्या एक्झाममध्ये जी की बेसिक प्रिपरेशन पाहिजे ते करण्याची गरज नाही. हा एक सिंगल व्हिडिओ तुम्हाला आयसोलेशनसाठी पूर्ण बेसिक कम्प्लीट करून देतो.